आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। कळमदरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गायठार, जंगलाला आग लागल्यामुळे वन्य प्राण्यांचे गावात पलायन। चांदवड तालुक्यातील कळमदरे गावानजीक असलेल्या जंगलाला अचानक आग लागल्यामुळे जंगलातील वन्य प्राणी जंगलातून सुरक्षित जागा शोधण्यासाठी डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये पलायन करत आहे। याच लागलेल्या आगीमुळे काल रात्री कळमदरे गावातील श्री मोठा भाऊ रघुनाथ गांगुर्डे यांच्या घराजवळ असलेल्या त्यांच्या मालकीची गाय बिबट्याने ठार केली असल्याची घटना घडली असून यात जवळपास शेतकऱ्याचे 20,000 नुकसानही झाले आहे। बिबट्याने गायवर हल्ला केल्याची घटना सदर शेतकऱ्याने वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भास्कर भाऊ वानखेडे यांना कळवली। श्री भास्कर वानखेडे यांना सदर घटनेची माहिती कळताच मोठा भाऊ रघुनाथ गांगुर्डे यांच्या घरी पोहोचून झालेल्या घटनेची पाहणी केली व त्वरित वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला। यावेळी वन विभागाचे अधिकारी वन परिक्षेत्र श्री वाघमारे साहेब व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी झालेल्या घटनेचा पंचनामा केला व पशुवैद्यकीय अधिकारी दुगाव डॉक्टर कळसकर यांना बोलावून बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या गायीचे शवविच्छेदन केले। बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या गायीचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी शेतकरी मोठा भाऊ गांगुर्डे यांनी केली। यावेळी वन विभागाचे वन परिक्षेत्र श्री वाघमारे साहेब, वनपाल सोमवंशी साहेब, वनरक्षिका स्रव एस बी मार्शिवणे, वनसेवक केदू वानखेडे, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर भाऊ वानखेडे, पशुवैद्यकीय अधिकारी दुगाव डॉक्टर कळसकर घटनास्थळी उपस्थित होते। रेनबो न्यूज करता गंगाधर वानखेडे, कळमदरे, चांदवड। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।